भारतीय क्रिकेट सध्या मैदानापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींमुळे चर्चेत आहे. श्रीशांत आणि श्रीनिवासन या दोन श्रींमुळे भारतीय क्रिकेट ढवळून निघालाय. श्रीशांतनं स्पॉट फिक्सिंगवरून क्रिकेटला बदनाम केलं, तर खुर्चीला चिकटून बसलेल्या श्रीनिवासन यांनी भारतीय क्रिकेटला वेठीस धरलाय. भारतीय क्रिकेटमधला बॅड बॉय श्रीशांतनं आपल्या कृत्यांनी क्रिकेटला बदनाम केलं, त्यानंतर श्रीनिवासन यांच्या आडमुठ्या वृत्तीनं भारतीय क्रिकेटला वेठीस धरलं. भारतीय क्रिकेटमधील हे दोन्ही श्री हिरोचे विलन कधी झाले हे त्यांनाही कळलं नसणार. श्री 420 क्रिकेटमधील श्री 420 अर्थात श्रीशांत मैदानातील कामगिरीपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. थप्पड प्रकरणापासून मैदानावरील प्रतिस्पर्धी टीम्सच्या प्लेयरसोबत घातलेले वाद यामुळे त्यांना कारकिर्द गाजवली. क्रिकेटमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर हा बॅड बॉय भारतीय क्रिकेटमधला विलन झालाय. श्री वादग्रस्त स्पॉट फिक्सिंगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं आणि जावई मैयप्पन याचं नाव आलं तेव्हापासून श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मात्र हेकेखोर श्रीनिवासन खुर्चीला चिकटून बसले. फायद्याकरता BCCI मधील आपल्या पदाचा यापूर्वीही वापर करणारे श्रीनिवासन यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. मात्र श्रीनिवासन काही ऐकायला तयार नव्हते. अखेर BCCI पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झाल्यानंतर श्रीनिवासन यांचं भवितव्य निश्चित झालं. श्रीनिवासन आणि श्रीशांत यांच्यामुळे भारतीय क्रिकेट विश्व अक्षरशः ढवळून निघालं. फिक्सिंग करणाऱ्या श्रीशांतनं क्रिकेटला कलंकित केलं, तर या प्रकरणाची चौकशी घराच्या दारापर्यंत येऊनही वादग्रस्त श्रीनिवासन यांनी मनमानी कारभारानं संपूर्ण भारतीय क्रिकेटला वेठीस धरलं. दिल्ली पोलिसांनी तर चार्जशीटमध्ये श्रीशांतचं नाव टाकलंय, तर मुंबई हायकोर्टानं श्रीनिवासन यांना दणका देताना BCCIची स्पॉट फिक्सिंग चौकशी समिती अवैध ठरवली. या दोन्ही श्रींनी जंटलमन गेम बदनाम केलाय. भारतीय संस्कृतीत कोणतंही शुभ काम करण्यापूर्वी स्त्री शब्दाचा वापर होतो, मात्र नावाच्या पुढे श्री शब्द असूनही या दोघांनीही मात्र अशुभ कार्य करण्यातच धन्यता मानली. झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.